सो आपला क्वेश्चन्स काय होता की यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. क्वेश्चन एकदा परत पाहूया आपण. इफ यन यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, तर अगोदर आपण लिहून घेऊया ते कसं लिहितात. व्हाइट बोर्ड. यम डायरेक्टली प्रोपोर्शनलचा असं साईन आहे आणि यन, आता माऊस मुळे मला लिहिता येत नाही तरी तुला समजत असेल, यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यन. मग त्याला आपण कसं लिहितो? यस यम इज इक्वल टू के इंटू के के एन, स्मॉल के आणि एन असतो. मग आता त्यांनी एक्झाम्पल्स मध्ये एम आणि एन च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. येस, यस काय दिली एम ची व्हॅल्यू? एम ची व्हॅल्यू दिली 154 आणि एन ची व्हॅल्यू दिली 7. येस, तर आपण त्या पुट करूया व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू काढूया अगोदर. तर एम ची व्हॅल्यू किती आहे? 154 इज इक्वल टू के इंटू 7. आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे, मग के आपण लेफ्ट साइडला घेऊया आणि 154/7 154/7. सांग आता मला डिव्हिजन किती येते 7 ने डिवाइड केल्यावर 154 ला.22 22. तर हे झाला हाफ आन्सर की आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि वर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे? एम इज इक्वल टू के एन. त्यामध्येच आता पुढे त्यात व्हॅल्यू टाकूया आपण. पुढे काय दिलं त्यांनी एक्झाम्पल मध्ये? एक्झाम्पल फाइंड पाहूया. द वैल्यू ऑफ एन फाइंड द व्हेन एन व्हॅल्यू इज ऑफ एन इक्वल व्हेन एन इज इक्वल टू 14. तर त्यांनी एन ची व्हॅल्यू दिली 14, आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय आहे फॉर्म्युला? एम इज इक्वल टू एम इज इक्वल टू के एन के एन. आता आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, कोणत्या आहेत? एन आणि के एन आणि के आहे. आणि आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. खूप सिंपल झालं. के ची व्हॅल्यू किती आहे? 22 22 आहे. आणि एन ची 14 14. करा मग यांचं मल्टिप्लिकेशन. सांगा मला फायनल व्हॅल्यू किती आली एम ची. थ्री झिरो एट 308 आणि तुझं 310 कुठून आलेलं? मल्टिप्लिकेशन पण व्यवस्थित करायची आहे. समजलंय हे एक्झाम्पल? मागच्या एक्झाम्पल मध्ये काय तू मिस्टेक केली होती की अगोदर यम आहे, यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, आणि तू मागच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं? एन अगोदर घेतला होता आणि यम नंतर घेतला होता, त्यामुळं ते मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी डिव्हिजन आलं होतं. समजलंय का? हो आता नेक्स्ट एक्झाम्पल तुला सॉल्व करायचे. ओके यस चल ट्राय कर. फिफ्थ एक्झाम्पल. वाय व्हेरीज डायरेक्टली एज स्क्वेअर रूट ऑफ एक्स व्हेन एक्स इज इक्वल टू 16, वाय इज इक्वल टू 14. फाइंड द कॉन्स्टंट व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. पहिले आता के काढावे लागेल ना हो एक्स इज इक्वल टू के वाय नाही, इकडे लक्ष दे. आता यातलं पहिलं सेंटेन्स वाचायचं काय आहे? वाय
व्हेरीज डायरेक्टली एज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, अगोदर लेफ्ट साइडला वाय घ्यायचा आहे, तो प्रोपोर्शनल आहे एक्सच्या, नाही एक्सच्या स्क्वेअर रूटच्या. समजले का? म्हणजे असं लिहावं लागेल ते. मी व्हाईट बोर्ड शेअर करतो. वाय इज प्रोपोर्शनल टू एक्स एक्स, नाही स्क्वेअर रूट. समजलं का? हाँ स्क्वेअर रूट एक्स हां. आणि मग काय होईल ते, वाय इज इक्वल टू के अंडर रूट ऑफ एक्स. समजले का? मग आता त्यात व्हॅल्यू टाक आणि आन्सर फाइंड आउट कर केचं. 24 इज इक्वल टू के इनटू 16 ने अंडर रूट 16 के इज इक्वल टू डिवाइड होना है करा ना मग. ट्वेंटी 4 अपॉन 4 करा त्याचं डिव्हिजन करा. सिक्स सिक्स. तर के ची व्हॅल्यू किती आली आपली, सिक्स. की आपण इथे टाकलं, इथे होता 24 इज इक्वल टू के, आणि अंडर रूट मध्ये 16 होता, मग तो अंडर रूट ऑफ 16 किती आला, 4 आला. आणि मग 4 तिकडे आपण राईट साइडला नेला आणि के इज इक्वल टू 24 डिवाइडेड बाय 4, सो 4 6 जा. येस. यस आता हीच व्हॅल्यू आपल्याला आता पहिला मिळालं आपल्याला आन्सर. पहिलं काय विचारलं होतं त्यांनी, की फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तर कॉन्स्टंट मिळालं आपल्याला की, पण त्यांनी अजून एक विचारलंय, फाइंड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय करायचं, तर या जो फॉर्म्युला मिळाला आपल्याला वाय इज इक्वल टू के अंडर रूट ऑफ एक्स, त्यामध्ये फक्त के ची व्हॅल्यू टाकून द्यायची. काय आहे के ची व्हॅल्यू, सिक्स ते टाकून द्यायची. वाय इज इक्वल टू 6 अंडर रूट ऑफ एक्स. 16 तर हे झालं दुसरं आन्सर. समजलं का तुला? आणि ह्याला असं स्क्वेअर करायचं, म्हणजे आपल्या टीचरच्या लक्षात येतं लगेच, आणि लगेच आपल्याला फुल मार्क्स मिळतात. समजलं हे? आता लास्ट एक्झाम्पल एक्झरसाइज मधलं. सिक्स्थ नेक्स्ट पेज वर. काय दिले त्यामध्ये, टोटल रिन्युमरेशन पेड टू द लेबरर्स एम्प्लॉइड टू द हार्वेस्ट सोयाबीन इज डायरेक्टली व्हेरीड विथ द नंबर ऑफ लेबरर्स. म्हणजे काय, की आपलं एक फार्म आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, आणि आपण त्यामध्ये मजूर लावलेत, तर आपण जे मजुरांना पैसे देणार आहे ते कशावर डिपेंड आहेत, की आपण किती मजूर लावलेत. ओके. तर त्यासाठी आपल्याला सिम्बॉलिक मध्ये ते लिहावं लागेल, सिम्बॉल द्यावं लागतील. तर मी ते व्हाईट बोर्ड वर तुला शेअर करतो. अगोदर हिंट, की आपण काय देणार आहे मजुरांना, रिन्युमरेशन म्हणजे त्याला आर म्हणून आपण, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ लेबरर्स. नंबर साठी मी एन घेतो, पण तुम्ही सिम्बॉल घेऊ शकता. मग काय झालं ते, आर इज इक्वल टू के एन. समजले का हे? आता परत आपल्या एक्झाम्पल ला येऊया. मग त्यांनी काय दिलंय, इफ रिन्युमरेशन ऑफ 4 लेबरर्स इज 1000, तर आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. तर त्यांनी काय दिलंय, आर आणि एन दिलंय. आर किती दिलंय,
की 4 मजुरांसाठी 1,000 रुपये द्यावे लागतात पैसे रुपीज, आणि एन किती आहे 4 आहे. तर आपल्याला काय करायचंय, 17 मजुरांसाठी किती काढायचे. त्यासाठी अगोदर के काढूया. मग सांग मला काय दिले त्यांनी, व्हाईट बोर्डवर लिहूया. रुपीज किती द्यायचे त्यांना, 1,000. 1000 is equal to k into n के means एन ची पण व्हॅल्यू दिली आहे, किती नंबर ऑफ k लेबरर्स, into 4. 4. मग सांग आता के ची व्हॅल्यू किती आली. वन थाउजंड डिवाइडेड बाय 4, 4 to 5 0. किती, 4250. 4250 कसे येईल, 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8, नंतर परत 2 राहिले, 2 वर 0 आला, किती आला आन्सर. सॉरी, 250. हां तू किती सांगितलं, 2 5 0. हे झालं हाफ आन्सर. आता याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी, काय विचारलंय. नंतर फाइंड द रेन्युमरेशन ऑफ 17 लेबरर्स. आता आपल्या शेतामध्ये 4 नाहीत लेबर, किती आता मजूर आहेत, 17 आहेत, तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतील. मग आता फक्त तिथे यांच्या जागेवर 17 टाकू, के ची व्हॅल्यू टाकू, आणि मग आर ची व्हॅल्यू किती येईल, ते झाले पैसे. आपण किती द्यायचे ते रिन्युमरेशन किती द्यायचं, तर करूया ते व्हाईट बोर्डवर. आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, हा के एन के एन, हा लक्षात ठेवायचा के एन. आता आपली के ची व्हॅल्यू किती आहे, 250. 250, आणि आपल्याला आता लेबर किती लागतात, 17. 17. करा मल्टिप्लिकेशन यांचं. वन सेवन फाइव जीरो तो नहीं, 17. व्यवस्थित करा. फोर टू फाइव जीरो 4 2 5. फाइव सो दिस इज द फायनल आन्सर, की जेव्हा आपण शेतामध्ये 17 मजूर लावू तर त्यांना आपल्याला 4,250 द्यावे लागतील. ओके समजली ही एक्सरसाइज. चला तर आपण दुसरा टॉपिक पाहूया. तर यामध्ये त्यांनी दिलंय एक टेबल दिलाय, आणि यात काय दिलंय, नंबर ऑफ स्टुडंट इन अ रो, की एका रो मध्ये स्टुडंट उभे केलेत आणि त्याच्या नंबर ऑफ रोज दिलेत. तर पहा इथे की जेव्हा 6 रो असतील तर 14 मुलं आहेत त्यामध्ये, आणि रो वाढल्यानंतर मुलांची संख्या वाढायला पाहिजे, पण तिथे मुलांची संख्या कमी झाली आहे. पण आपण डायरेक्ट प्रोपोर्शनल मध्ये पाहिलं होतं की जर खालची संख्या वाढली तर वरची संख्या पण वाढते, पण इथे तर उलटं झालंय. इथं रोची संख्या वाढली आहे पण मुलांची संख्या कमी झाली आहे. येस ऑर नो. यस. हा मग त्याला आपण म्हणतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर याचं आपण पाहूया एक्झाम्पल कसं लिहितात ते, की जेव्हा आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लिहितो तर असं लिहितो, एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1 डिवायडेड बाय y. ओके यस. आणि मग परत डायरेक्टली प्रोपोर्शनल सारखंच, एक्स इज इक्वल टू के डिवायडेड बाय वाय, आणि नंतर एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. आपल्याला जेव्हा कॉन्स्टंट काढायचा असतो
तर आपण के ची व्हॅल्यू अशी काढतो एक्स इंटू वाय. ओके, हे समजले का? मग आता हा टेबल सॉल्व करूया कि इथे ए ची व्हॅल्यू आहे 6 आणि बी ची व्हॅल्यू आहे 20. तर आपल्याला काय करायचंय, बी ची व्हॅल्यू काढायची आहे जेव्हा ए ची व्हॅल्यू असेल 12. ओके, तर मी एक तुला सॉल्व करून देतो, नेक्स्ट तू सॉल्व करशील. ओके, यस सो व्हाइट बोर्ड. आता आपण काय पाहतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्स तर त्यामध्ये ए आणि बी दिलाय, तर काय दिलाय, ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. मग आपण त्याला कसं लिहितो, ए इज इक्वल टू के डिवाइडेड बाय बी. आणि त्याला आपण असं पण लिहितो, कसं, बी इकडच्या साईडला आला, ए इंटू बी इज इक्वल टू के. ओके, यस आता त्यांनी आपल्याला दिले काय, दिले एग्जाम्पल मध्ये ए दिलाय ए इनटू बी दिलाय ए इंटू बी दिलाय आणि आपल्याला बी शोधायचं आहे. तर इथे त्यांनी सॉल्व करून दिले पहिले एग्जाम्पल की ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी असं लिहिलंय आणि मग ए इंटू बी इज इक्वल टू के दिलाय. आणि पहिल्यांदा आपण त्याची व्हॅल्यू टाकणार 6 आणि 20 ची. मग करा मल्टिप्लिकेशन, 6 आणि 20 किती आलं, 120. हा झाला आपला के, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतो आपण त्याला. त्याच्या पुढे काय करायचंय, आपल्याला पुढच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या त्या, की जेव्हा ए ची व्हॅल्यू 12 असेल तर बी ची किती असेल. मग सेम तोच फॉर्म्युला, ए इंटू बी इज इक्वल टू, आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळालेली किती आहे, 120. आणि मग त्यामध्ये ए ची पण व्हॅल्यू दिली आपल्याला त्यांनी, ए ची व्हॅल्यू किती आहे, 12. मग ए ची व्हॅल्यू तिथे दिली आणि आपल्याला बी ची फाइंड आउट करायची, मग 12 इंटू 120. आणि मग 12 तिकडे गेला राईट साईडला, मग किती येईल, 120 डिवायडेड बाय 12. आन्सर किती आलं, किती आलं मेरा, बी चं आन्सर किती आलं, 10. आता पुढचं टेबल मधलंय, आता यांनी किती दिली आहे, ए ची व्हॅल्यू दिली आहे 15. तर इथे किती येणार मल्टिप्लिकेशन, ए इंटू बी च, 15 इंटू, ते नाही, हे जे हे सेम आलं तेच येणार, 120 120 120, कारण आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल पाहतोय ना. तर पाहूया त्यांनी कसं फाइंड आउट केलं. इथे इथे बघ, ए इंटू बी 120 आहे आपला कॉन्स्टंट, कारण ते के ची व्हॅल्यू आहे ना, के ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली आपण, मग ती आली 120. त्यानंतर ए ची व्हॅल्यू दिली 15, के ची व्हॅल्यू झाली 120. आणि मग आपल्याला बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, मग कशी फाइंड आउट केली आहे, हा 15 तिकडे राईट साईडला नेला, 120 डिवायडेड बाय 15, किती आला आन्सर, 8. आणि त्यानंतर लास्ट टेबल, की त्यामध्ये बी ची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, ए इंटू बी म्हणजे काय, के आहे आणि ए ची व्हॅल्यू काढायची, तर ती तर कॉमनच येणार कारण आपण ऑलरेडी काढली, किती आहे, 120. मग तेच फॉर्म्युलेमध्ये टाकायची, ए इंटू बी इज इक्वल टू 120 आणि बी ची व्हॅल्यू टाकली आपण 4. आता ए ची फाइंड आउट करायची, मग कशी करणार, 4 तिकडे राईट साईडला नेणार, म्हणजे 120 डिवायडेड बाय 4 किती आलं, करा, 120 डिवायडेड बाय 4 30. तर अशा प्रकारे आपण टेबल सॉल्व केलं, हे कळालं का तुला.
त्यानंतर एक दुसरं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये काय दिले त्यांनी, एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डी, की डीच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल नाही, त्याच्या स्क्वेअरच्या आहे, म्हणजे त्याच्यामुळं त्याचा पॉवर 2 लिहिलाय स्क्वेअर, आणि त्यांनी त्याचे व्हॅल्यू दिल्यात, व्हेन डी इज इक्वल टू 5, एफ इज इक्वल टू 18. मी या दोन व्हॅल्यू दिले की आपल्याला काय करायचंय, के ची व्हॅल्यू काढायची. पहिली काय करायचं, के ची व्हॅल्यू काढायची, मग हे आपण असंच लिहिलं. त्यानंतर इथे एफ इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू के, समजते का? मेरा इकडे लक्ष दे, बुक मध्ये नको पाहू, स्क्रीन दिसते ना, इथपर्यंत समजलं का? हो सर. हां. त्यानंतर डी ची आणि एफ ची व्हॅल्यू दिली, ती आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली, एफ काय आहे 18 आहे आणि डी चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती येतो, 25. 25. आणि मग त्याच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, डी चं आणि एफ चं, 18 × 25, तर ते आला आन्सर 450. ही झाली के ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी, जेव्हा डी हा 10 असेल तर एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागली. तर आपला फॉर्म्युला आहे इथे ऑलरेडी रेडी, एफ इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू के. के ची व्हॅल्यू किती आली आहे, 450. 450. आता त्यांनी डी ची व्हॅल्यू दिली आहे, डी किती दिलाय, 10. मग 10 चा स्क्वेअर होणार, 10 चा स्क्वेअर किती आला, 100. 100 आला. आता आपल्याला एफ करायचंय, मग 100 तिकडे राईट साईडला जाईल, म्हणजे 450 डिवायडेड बाय 100, आन्सर किती आलं, 4.5. आता उलट दिलंय इथे दुसऱ्यामध्ये, त्यांनी एफ ची व्हॅल्यू दिली 50 आणि आपल्याला काय काढायला लावले, डी ची व्हॅल्यू. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एफ इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू 450. एफ किती आहे, 50. के किती आहे, 450. मग 50 तिकडे गेला राईट साईडला, 450 डिवायडेड बाय 50, आन्सर किती आलं, 9. पण ते डी नाही आहे, तो आहे डी स्क्वेअर. मग आपल्याला जर डी ची व्हॅल्यू काढायची असेल तर दोन्हीचा स्क्वेअर रूट घ्यायचा, डीचा स्क्वेअर रूट घेतला तर त्याची व्हॅल्यू येते डी, आणि 9 चा स्क्वेअर रूट घेतला त्याची व्हॅल्यू किती येते, 3. दोन येतात, एक 3 आणि एक मायनस 3, कारण मायनस 3 चा पण स्क्वेअर 9च आहे आणि 3 चा स्क्वेअर पण 9 आहे. तर अशा प्रकारे डी च्या दोन व्हॅल्यू येतात इथे. समजलं का? काही समजलं नसेल तर विचार, कारण तुला नेक्स्ट एक्झाम्पल तुला सॉल्व्ह करायचं आहे प्रॅक्टिस सेट मधलं. समजलं. ओके, तर आता हा टेबल आपण सॉल्व्ह करूया प्रॅक्टिस सेट 7.2 मधला. तर यामध्ये काय दिले त्यांनी, परत वर्करची इन्फॉर्मेशन दिली की त्यामध्ये नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि ते किती दिवस काम करतात, की किती दिवसात एक काम कम्प्लीट करतात, तर त्याची माहिती दिली त्यांनी, की जेव्हा 30 वर्कर्स असतील तर ते काम किती दिवसात कम्प्लीट करतात, 6 दिवसात, 6. जेव्हा 20 वर्कर्स असतात तर ते काम किती दिवसात कम्प्लीट करतात, 9. तर आपल्याला 12 दिवसात काम कराय कम्प्लीट करून घ्यायचंय, तर किती लेब वर्कर्स लागतील तर हे फाइंड आउट करायचंय. ओके, तर मी तुला अगोदर थोडं सॉल्व्ह करून देतो. ओके, तर काय दिले त्यांनी, नंबर ऑफ वर्कर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ते किती दिवस काम करतात ते. ओके, एन इज इक्वल टू के डिवायडेड बाय डी. मग के ची व्हॅल्यू किती येते, के इज इक्वल टू एन इंटू डी. समजते का मीरा हे? यस नो? यस सर. ओके, तर
तर हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता टेबल मध्ये काय दिले त्यांनी आपल्याला, टेबल मध्ये व्हॅल्यूज दिल्या त्यांनी. काय आहे पहिली, एन ची व्हॅल्यू दिली 30 आणि डे ची व्हॅल्यू किती दिली आहे 6. त्यानुसार आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ओके तर एन ची व्हॅल्यू किती आहे, एन 30 थर्टी आहे आणि डी ची व्हॅल्यू सिक्स 6. के ची व्हॅल्यू किती येते, 30 × 6 180 180. हे झालं आपलं के के. के म्हणजेच काय असतो, एन इंटू डी. हे समजलं का? मग टेबल मध्ये 180 अप हाँ ते झालं. त्यानंतर अजून दिले त्यांनी 20 वर्कर्स 9 डे मध्ये काम करतात. तर आपण चेक करूया परत, के ची व्हॅल्यू तीच येते का सेम. कशी फाइंड आउट करायचं, की के इज इक्वल टू एन इंटू डी. आता किती वर्कर आहेत, 20 वर्कर्स आहेत आणि किती डे मध्ये काम करतात ते, कंप्लीट 9. सांगता 29 झा 180 में सेमच आलं ते. आता आपल्याला तिसरं फाइंड आउट करायचंय. काय दिले तिसरं त्यांनी त्या टेबल मध्ये, 10 n is नाही equal त्याच्या to अगोदर आहे ना, की त्यांनी 12 दिवस दिले हाँ त्यामध्ये आपल्याला काम n is equal कंप्लीट करायचं, किती वर्कर्स लागतील ते फाइंड आउट करायचं ना. अगोदर तिसरं ते 10th 4th आहे. तर काय दिले त्यांनी, के इज इक्वल टू एन इंटू डी. K180 के 180 is equal to n into एन 12. इंटू 12 जी व्हॅल्यू दिली ती पुट करायची. n is करा मग, equal एन इज इक्वल टू 120 / 12 किती येते आंसर. 180 sir. हाँ 180. नाइंटी अपॉन सिक्स मतलब अजून डिवाइड करा त्याला. हाँ फिफ्टीन 15. वेरी गुड. तर किती वर्कर्स लागतील आपल्याला, 15 थ्री वर्कर असतील तर ते 12 दिवसात कंप्लीट होईल काम. त्यानंतर नेक्स्ट 4th, त्यांनी किती वर्कर्स दिलेत आपल्याला, वर्कर्स नहीं है मग डेज फोर्थ 36 डेजच्या अगोदर 10th राहिलं ना, 4th 1. 10 आता केलं सर 10 कुठे केलं, आपण 12 चं केलं ना. नीट चेक कर आपल्याला किती त्यांनी आता लेबर दिलेत, 10. म्हणजे ती कशाची व्हॅल्यू आली आपल्या, एन ची व्हॅल्यू आली. करा पुट फॉर्म्युल्यामध्ये, 180 इज इक्वल टू 10 into d काढा मग डी ची व्हॅल्यू. d is equal to व्हेरी गुड. आणि आता लास्ट तुझं फेवरेट 36 वालं, सांग मला त्याचा आन्सर. आता सो
फाय फाइव. वेरी गुड. समझ ले मेरा टेबल का सब कंप्लीट कर रहे थे. ओके अच्छा सेकंड एग्जांपल सॉल्व करो यार. फाइंड द कांस्टेंट ऑफ वेरिएशन. कांस्टेंट ऑफ वेरिएशन म्हणजे काय आहे. के फाइंड आउट करायचे एंड राइट द इक्वेशन ऑफ वेरिएशन. इक्वेशन ऑफ वेरिएशन परत कसं लिहायचं, फक्त के ची व्हॅल्यू पुट करायची त्यामध्ये आणि लिहून टाकायचं जसं. समजलं? तर काय दिले त्यांनी, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. आणि त्यांनी पी च्या क्यू चे व्हॅल्यू दिल्यात आणि के फाइंड आउट करायला आपल्याला. तर मी एक सॉल्व करून देतो, नेक्स्ट तू करशील. ओके तर काय दिले त्यांनी, पी इज स्मॉल पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वन अपॉन क्यू. क्यू वन अपॉन क्यू म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तो, डायरेक्टली नाही आहे. त्याला आपण कसं लिहू शकतो, पी इज इक्वल टू 15 15. नाही अगोदर ते के तर लिहू दे ना, के डिवाइडेड बाय हाँ क्यू. आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे, मग ते कसं लिहिणार आपण, पी इंटू क्यू इज इक्वल टू के. आता सांग पी चे के क्यू चे व्हॅल्यू किती आहेत. 15 × 4 15 इंटू 4 किती येतं, मल्टिप्लिकेशन 60 60. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती मिळालं आपल्याला, 60 60. आणि त्याला ब्रॅकेट करायचं. आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन परत लिहायला सांगितले. मग परत कसं लिहिणार आपण ते, हे जे आहे ना याच्यामध्ये फक्त के ची जे व्हॅल्यू ते टाकणार. कशी लिहिणार मग, पी इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय, हे झालं इक्वेशन. समजलं? यस दे नेक्स्ट करा, झेड इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू. झेड झेड इज इक्वल टू के अपॉन डब्ल्यू वेरी गुड. झेड इंटू डब्ल्यू इज इक्वल टू के झेड दिलाय 2.5 इंटू 24 60.0 सिक्सटी सिक्सटी पॉइंट झिरो व्हेरी गुड. मग त्या इक्वेशनला परत लिहायचंय, झेड इज इक्वल टू काइल. झेड इज इक्वल टू 60.0 अपॉन डब्ल्यू व्हेरी गुड. आता थर्ड वाला ट्राय कर, काय आहे थर्ड. एस वन अपॉन टी स्क्वेअर एस S is equal to k upon t square. S into
टी स्क्वायर इज इक्वल टू के, एस इज इक्वल टू 4 इंटू 5 स्क्वायर। हंड्रेड के इज वेरी इक्वल टू 100। वेरी नाइस। आता ते इक्वेशन मध्ये पुट करू एक केची हाँ, वैल्यू। एस इज इक्वल टू 100 अपॉन टी स्क्वेर। वेरी नाइस। आता फोर्थ वन, एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेयर रूट ऑफ वाई। एक्स इज इक्वल टू के अपॉन स्क्वायर रूट ऑफ वाई, एक्स इज इक्वल टू 15। एक्स इंटू स्क्वायर रूट ऑफ वाई स्क्वायर टू के 15। स्क्वायर रूट ऑफ 9 15 इंटू स्क्वायर रूट ऑफ 9 कसं सोडणार? स्क्वेअर रूट ऑफ 9 किती आहे? 3 मग किती आला की 45 45। आणि परत लिहायचं इक्वेशन ते एक्स इज इक्वल टू 45 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ वाय। स्क्वायर रूट ऑफ वाई। चल आता तिसरे एग्जाम्पल सॉल्व करूया। इकडे लक्ष दे। तर यामध्ये काय आहे, आपल्याला दिलेत बॉक्स आणि त्यामध्ये काय फिल करायचं आपल्याला, ऍपल्स। तर आपण 24 ऍपल्स एका बॉक्स मध्ये टाकले तर आपल्याला किती बॉक्स लागतात, 27 बॉक्स ते ऍपल संपवायला। तर आपण त्याचं एकदा इक्वेशन लिहूया, काय आहे ऍपल्स आणि बॉक्स। मग ऍपल साठी काय घ्यायचं, ऍपल साठी ए घेऊया, व्हेरी सिंपल। बॉक्स साठी काय घ्यायचं, बी बी, आणि ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे। मग काय येईल ते, ए इज इक्वल टू के के अपॉन बी बी। मग काय पुढे, 24 नाही अगोदर आपण बी तर तिकडे घेऊया ना एकदा, ए इंटू बी इज इक्वल टू इंटू के। बी इज इक्वल टू के, 24 इंटू ट्वेंटी ट्वेंटी फोर इंटू सेवन 24 इंटू 27, मग सांग किती येतं मल्टिप्लिकेशन त्यांचं। 24 इंटू 27 648 648। ओके, ही झालं के ची व्हॅल्यू, हाफ आन्सर। आता त्यांनी काय विचारले पुढे क्वेश्चन मध्ये, इफ 36 एप्पल्स आर फिल्ड इन द बॉक्स, हाउ मेनी बॉक्सेस आर विल नीडेड। नीडेड? आता आपण मागच्या वेळेस किती एका बॉक्स मध्ये टाकले होते, 24 ऍपल्स टाकले होते।
तर तेव्हा 27 बॉक्स लागले होते. आता 24 ऐवजी आपल्याला 36 ऍपल्स टाकायचे, मग ए ची व्हॅल्यू काय रिप्लेस करायची आता 24 ऐवजी 36. 36, तर करूया ए ची व्हॅल्यू. आता परत ते इक्वेशन लिहू येते, आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचं ना, ए इंटू बी इज इक्वल टू के. ऍपल्स किती टाकायचे आता 24 ऐवजी 36. 36. 36, आणि किती बॉक्स लागणार आहेत ते फाइंड आउट करायचं, म्हणजे बी एज इट इज. के ची व्हॅल्यू किती आहे आपली मागे काढलेली, 648 648. डिवाइड करायचं. हां करा डिवाइड. आता बी इज इक्वल टू 648 डिवाइडेड बाय 36. कसं करता येईल डिवाइड, अगोदर सिक्स नी करू, सिक्स सिक्स जा 36. 36, सिक्स वन जा 6, नंतर 4 4 ला तर जात नाही, मग 0, नंतर 48, 48 म्हणजे 8 जा, तर किती आलं आन्सर, 180 नाही आलं, 108 आलं. मला लिहिताना हे मधला 0 आहे हा, 108. आणि खाली किती आहे, 6. 6. बघा अजून 6 ने जाते का त्याला डिव्हिजन, 6 1 जा 6, 6 1 जा 6, रिमाइंडर किती आला, 4. 48, 48 6 च्या टेबल मध्ये किती कधी आहे, 8 जा, म्हणजे किती आला आन्सर, 18. 18. म्हणजे किती बॉक्स लागतील आपल्याला टोटल, समजले का हे. तर अशा प्रकारे आपण जे प्रॉब्लेम दिलेला असतो तो सॉल्व करू शकतो. चला आता फोर्थ वन पाहूया, राइट द फॉलोइंग स्टेटमेंट इन द युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आता याला सिम्बॉल मध्ये लिहायचे, तर हे खूप सिंपल आहे. द वेवलेंथ ऑफ साउंड यल अँड इट्स फ्रिक्वेन्सी आर इन इनवर्स व्हेरिएशन. कसं लिहिणार आपण त्याला, एल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एफ, म्हणजे 1/f, आणि मग हे झालं त्याचं सिम्बॉल मध्ये फॉर्म, समजलं का. अशा प्रकारे पुढचं पण करायचंय, करा. डी इनवर्स आय 1/d अल्फा. हॅलो सर, कसं केलं, आय दिले, आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/d, येस, पण त्यांनी 1/d नाही दिला, त्यांनी काय दिलंय, स्क्वेअर स्क्वेअर दिलाय त्याचा. स्क्वेअर म्हणजे काय येईल, डी च्या पॉवर 2 येईल. जे डी स्क्वेअर. समजलं. आता फिफ्थ वन, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ वाय, आणि मग त्यांनी काय दिले, एक्स इन वाय ची व्हॅल्यू दिली, त्याच्यावरून काय फाइंड आउट करायचं आपल्याला, के फाइंड आउट करायचं आहे. ओके तर करूया, काय दिले त्यांनी, एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/ स्क्वेअर रूट ऑफ वाय, आणि त्याला कसं लिहिता येईल आपल्याला, एक्स इज इक्वल टू 40 के, अगोदर के तर लिहायचं ना, मग एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ वाय इज इक्वल टू के.
सांग आता व्हॅल्यू. 40 इंटू 40 इंटू स्क्वेअर रूट 16 स्क्वेअर रूट 16 किती येतो? 2 कोणाचा स्क्वेअर आहे 16? फोर. मग 40 इंटू 4 इज इक्वल टू के. म्हणजे के ची किती व्हॅल्यू आली आहे? के 160 160. व्हेरी नाइस. तर हे झालं हाफ आन्सर. के इज इक्वल टू 160. पण त्यांनी काय विचारले प्रॉब्लेम मध्ये, कि एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 10 असेल तर वाय फाइंड आउट करायला. येस. मग आपल्याकडं एक्स दिले त्यांनी 10. मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला टाकूया, एक्स इंटू X20 है सर। एक्स किती आहे? 10। 10 का 20? 20 आहे ना. 20 खालच्या एक्झाम्पल्स आहे. आपण फिफ्थ सॉल्व करतोय का सिक्स? फिफ्थ। हां. मग त्यामध्ये 10 आहे ना, हो की नाही? मग फॉर्म्युलामध्ये टाकूया ते 10 इंटू अंडर रूट ऑफ वाय इज इक्वल टू के. ची व्हॅल्यू किती आहे? 160 160. मग आता 10 तिकडे गेले किती होईल? 160 डिवाइडेड बाय 10 किती आलं? 16 16. आता सांग वाय ची व्हॅल्यू किती आली? YG4 4. व्हेरी नाइस. स्क्वेअर रूट काढला आपण तिकडे. आता लास्ट लास्ट एग्जाम्पल. काय दिले त्यामध्ये? एक्स इन्वर्सली प्रोपोर्शनल टू वाय आहे, आणि त्यामध्ये एक्स आणि वायच्या त्यांनी व्हॅल्यू दिल्यात, आणि के फाइंड आउट करायला आहे. मग करा फाइंड आउट के. x inversely proportional 1 upon y x is equal to k upon y x into y is equal to k x i 15 into y 10 is equal to k. One 50. K is equal to 150. K इज इक्वल टू 150. व्हेरी गुड. आता पुट करा. त्यांनी कसे दिले? एक्स ची व्हॅल्यू दिली 20, आणि फाइंड आउट करा वाय ची व्हॅल्यू. जीरो नहीं, 20 व्यवस्थित करा.
सिक्स कसा आला 6 मेरा? व्यवस्थित कर, डिवीजन काय आलं? वाई इज इक्वल टू काय आलंय? 120/20 120 कसं येईल? इकडे के किती आलाय आपला? K150 हां75 75 किती अपॉन आला? 10 हाँ मग करा ना ते 75/10 करा ना. किती आलं? 15 15 कसं येईल? 75/10 25 15/2 काय करतोय आपण? 75/10 हेच करायचं ना. इकडे लक्ष दे, 10 1 जा 10, 10 7 जा 70, किती राहिला रिमाइंडर? 5 5 नी तर जात नाही, मग डॉट 50 झाला. किती आलं? 7.5 समजलंय? तर आज आपण प्रॅक्टिस सेट ही पूर्ण कंप्लीट केली आहे. यामध्ये काही डाऊट? इनव्हर्स प्रोपोर्शनल मध्ये आता तुला प्रॅक्टिस सेट 7.3 ट्राय करायची. ओके यस तर मला उद्या सॉल्व करून पाठवी 7.3, आणि काही प्रॉब्लेम आला तर लगेच तिथे व्हॉट्सअपवर विचारू शकते तू. तर आज आपण यस इथेच थांबूया. थँक्यू, गुड नाईट. गुड नाईट सर.